नमस्कार, मी स्वप्नील गरड, महाराष्ट्र माझामध्ये स्वागत आहे. दर्शको, आज गुरुवार 25 जुलै, सकाळी 6 वाजता उजनी धरणाच्या पाण्याची सद्यस्थिती अशी, काल दिवसभर पावसाने संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरशः झोडपलेला आहे. कोकण, विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्राने पावसाने धुमाकूळ घातलेला असून मुंबई व ठाणे भागाला पुराचं स्वरूप आलेलं आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातही कोल्हापूर, सातारा, पुणे या भागात अतिमुसळधार पाऊस झालेला आहे. सोलापूर जिल्हा व सातारा व सांगलीच्या काही तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला असून काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस झालेला आहे. उजनी धरणाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास काल दिवसभरात उजनी धरण व परिसरात 8 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली असून 1 जून नंतर 262 मिलीमीटर एवढा पाऊस उजनी व धरण परिसरात झालेला आहे. तर सोलापूर जिल्हा परिसरात ही एकूण 279 मिलीमीटर एवढा पावसाची नोंद झालेली आहे. दर्शको, काल खडकवासला धरण हे पूर्ण क्षमतेने भरलेलं असून तब्बल 35,574 क्युसेक एवढी मोठी आवक ही खडकवासला धरणातून मुठा नदीत म्हणजेच भीमा नदीच्या खोऱ्यात होत आहे. काल दिवसभरात पुणे जिल्हा व आसपासच्या घाटमाथ्यावर 150 ते 200 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली असून काही ठिकाणी अतिवृष्टीसारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे येत्या 2 ते 3 दिवसात उजनी धरणामध्ये होणारे आवकमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होणार असून येणाऱ्या 2 ते 3 दिवसात उजनी धरण प्लसमध्ये येण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. या पुणे जिल्ह्यातील होत असलेल्या सततच्या अतिमुसळधार पावसामुळे दौंड येथून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्येही 26,239 क्युसेक एवढी मोठी वाढ झालेली असून आज सकाळी 6 वाजता दौंड येथून भीमा नदीमध्ये 43,150 क्युसेक एवढा मोठा पाण्याचा विसर्ग हा उजनी धरणासाठी होत होता. त्यामुळे काल दिवसभरात उजनी धरणाची पाण्याच्या पातळीमध्येही 3.81% वाढ झालेली असून आज सकाळी 6 वाजता उजनी धरणाची पाण्याची पातळी ही -14.72% एवढी झालेली आहे. या सततच्या होत असलेल्या पावसामुळे तसंच होत असलेल्या मोठ्या आवकमुळे उजनी धरणाच्या मृत पाणीसाठ्यातही काल दिवसभरात 2.04 TMCची वाढ झालेली असून आज सकाळी 6 वाजता उजनी धरणातील मृत पाणीसाठा हा 55.77 TMC एवढा झालेला आहे. तर उजनी धरणातील पाणी हे उपयुक्त पाणीसाठ्यापर्यंत येण्यासाठी आणखी 7.89 TMC एवढ्या पाण्याची आवश्यकता आहे. दर्शको, पाठीमागील 2-3 दिवस आपण पाहतोय की पश्चिम महाराष्ट्राला पावसाने अक्षरशः झोडपलेला असून पुणे जिल्हा व आसपासच्या परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे लवकरच उजनी धरण हे प्लसमध्ये दिसणार अशी अपेक्षा आपण व्यक्त करू शकतोय. या अशाच अचूक व विश्वसनीय उजनी धरणाच्या अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज.